subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. राज्याचे विरोधी पक्ष नेते हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत असा आरोप नाही, वास्तविकता आहे। आपल्याला माहिती असेल की नागपूरचे जिल्हा परिषद च्या निवडणुका महाराष्ट्र त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साध्या परिपत्रक काढून 2 वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही आणि 2 वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही। 73वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर 1 दिवस सुद्धा लोकल बॉडीला राहता येत नाही, त्यात प्रशासक बसवतो। आपल्या नवी मुंबईचे आता आपण पाहिलं की तिथं प्रशासक आहे, कमिशनर। पण हे सगळं असताना घटनेला घटनेची पायंपल्ली करायची, घटनात्मक खुर्चीवर बसून घटनेची पायंपल्ली करायची हे आताच्या विरोधी पक्ष नेत्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्री असताना केलेलं पाप आहे। त्याचा परिणाम असा झाला की ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागत होत्या त्या जिल्हा परिषदांनाही वाटलं की यांना 2 वर्ष मिळत आहे रोस्टरच्यासाठी, तर काही जिल्हा परिषदा माननीय हायकोर्टात गेल्यात आणि माननीय हायकोर्टाने कृष्णमूर्तीचा आधार घेऊन त्यांनी सांगितलं की 50%च्या वर तुम्हाला जाता येणार नाही आणि त्याच्याही नंतर सांगितलं की ही जनगणना जी आहे ही जनगणना आपल्याला करून घ्यावी लागणार। माननीय त्यावेळचे मुख्यमंत्री आताचे विरोधी पक्ष नेत्यांनी त्याच्यात गेम केला, ती फाईल जे निवडणुकीची कुठलं ना कुठलं कारण सांगून तिला थांबवत गेले। जेव्हा हे नवीन सरकार आलं, निवडणुकीची प्रोसेस ही रेग्युलर असतं आणि रेग्युलर असल्यामुळे कुठलंही त्यावेळेस कोविड नव्हतं, काही नव्हतं, कुठलं नैसर्गिक आपत्ती नव्हती, म्हणून सरकारने रुटीनमध्ये निवडणुकीच्या सही मारून निवडणुका झाल्या। निवडणुका झाल्यानंतर काही लोक सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टानं माननीय कृष्णमूर्तीचा आधार घेऊन त्यावेळेस केंद्र सरकारला, कारण की ज्यावेळेस मागच्या वेळेस जो निर्णय आला होता आता त्या रिव्ह्यूला त्यांनी नाकारलं, पण जो मूळ निर्णय आला त्या निर्णयामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की आपणही आम्हाला आकडेवारी ओबीसीची नेमकी किती आहे ते सांगत नाही, केंद्र सरकार म्हणतं की आम्ही सांगणार नाही, लोकसभेमध्ये देशाचे गृहमंत्री सांगतात की आम्ही जनगणना पण करणार नाही ओबीसीची आणि आम्ही आकडा पण देणार। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, आज हे महाराष्ट्राचं नुकसान नाही झालं, महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचं नुकसान नाही झालं, हे देशाच्या ओबीसी समाजाचं नुकसान मी जे पहिल्या दिवशीपासून सांगतोय, खोटं पण खोटं बोला आणि रेटून बोला जे विरोधी पक्ष नेते आणि भाजपवाले करतात आहेत, ओबीसीचा घात भाजपने जाणीवपूर्वक केला। बदाम खारकं काजू त्यांनी खावं पूजेमध्ये आणि ओबीसीला पूजेमध्ये लावून ठेवावं आणि ओबीसीला या पद्धतीनं त्यांचा संविधानिक अधिकार जो आर्टिकल 340 प्रमाणे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिला असताना त्याला मुद्दामून ओबीसी समाजाला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक बर्बाद करण्याचा निर्णय भाजपने केला आणि त्याच्यात ते यशस्वी झालेत अशा पद्धतीचं चित्र आज निर्माण झालेलं आहे। Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.